नमस्कार मित्रांनो, माझ्या माधव कानगुल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रो, आजच एक बातमी आलेली आहे. आपल्याला जानेवारीमध्येच सातवा वेतन आयोग मिळणार होता, पण तो जानेवारीचे पगार बिल बनले आणि आपल्या जानेवारीमध्ये आपल्याला सातवा वेतन आयोग मिळाला नाही. सातवा वेतन आयोग आपल्याला काय मिळाला नाही मित्रो? कारण सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना यायची होती, ती अधिसूचना आलीच नाही. आणि अधिसूचना आल्या नसल्यामुळे आपल्या सातव्या वेतन आयोगाचं फिक्सेशन झालं नाही, आणि फिक्सेशन झालं नसल्यामुळे 29 जानेवारी 2019 मध्ये आपले सातव्या वेतन आयोगानुसार पगार निघाले नाहीत. मग मित्र हो, आता एक बातमी येत आहे. ती बातमी अशी आहे की आनंदाची बातमी आहे, आणि सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना 29 जानेवारीला निघण्याची शक्यता आहे. मग काय आहे बातमी? चला पाहूयात. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन देण्याची अधिसूचना याच महिन्यात निघावी यासाठी वित्त विभागातील अधिकारी प्रयत्न करत आहेत. पहा अशी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ देखील त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार गदी कुलथे यांनी सांगितले. मात्र ही अधिसूचना उशिरा निघत असल्याने जानेवारीचा सुधारित पगार मिळणार नाही. असे असले तरी फेब्रुवारीच्या पगारात जानेवारीची थकबाकी मात्र निश्चित मिळणार आहे. पहा, जानेवारी महिन्यामध्ये जरी आपला पगार सातव्या वेतन आयोगानुसार झाला नसला तरी फेब्रुवारीमध्ये तो नक्की होणार आहे, आणि फेब्रुवारीच्या पगारामध्ये आपल्याला जानेवारीचं एरियर्स मिळणार आहे. चांगली बातमी आहे मित्रो. पुढे काय म्हणते बातमीमध्ये? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळण्यासाठी आता फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सुधारित वेतन श्रेणीची अधिसूचना 29 जानेवारीपर्यंत निघणार असल्याने जानेवारीत पगार हा जुन्याच पद्धतीने हाती पडणार आहे. सुधारित पगार हा फेब्रुवारी महिन्यातच हातात पडणार आहे, अशी ही बातमी आहे. आणि आधी पहा, इथे अधिसूचना जी आहे ती 29 जानेवारीपर्यंत निघेल असं सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणते या बातमीमध्ये बघूया. सेवानिवृत्तांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्ती वेतन मिळण्याबाबतचा शासन निर्णय 24 जानेवारी रोजीच काढण्यात आला आहे, त्यामुळे त्यांना जानेवारीपासून सुधारित निवृत्ती वेतन मिळणार आहे. वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करण्यासाठी केपी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वेतन सुधारणा समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत सादर होणार आहे. पहा, 24 जानेवारीला जो शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयाची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रो. आपण जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आपण पाहून घ्या. मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, लगेच तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल. कसा वाटला मित्रो आनंदाच्या बातमीचा हा व्हिडिओ? खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि बरं का मित्रो, जाता जाता तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या व्हिडिओला तुम्ही जे खाली लाईक बटन दिलेलं आहे त्या लाईक बटनला क्लिक करा. कारण आपण जर या व्हिडिओला लाईक केलं तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळते. आणि आपण जर या व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया खाली दिसणाऱ्या लाल सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझं चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.